इयत्ता आठवी विषय नागरिक शास्त्र संसदीय शासन पद्धती पाठ पाचवा राज्य शासन नमस्कार विद्यार्थी मित्र मागील पाठापर्यंत आपण संघ शासनाच्या संसदेचे व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतले भारतातील एकात्म न्याय व्यवस्थेची ओळखही करून घेतली या पाठात आज आपण घटक राज्यांची अथवा राज्य शासनाची माहिती घेणार आहोत संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात राष्ट्रीय पातळीवर संघ शासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन कार्य करते भारतात अठ्ठावीस घटक राज्य असून त्यांचा कारभार तेथील राज्य शासन करते पार्श्वभूमी भारताचा भौगोलिक विस्तार खूप मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूप ही बहुजींशी आहे भाषा धर्म चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यात विविधता आहे अशावेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्य कारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली घटक राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याचे निश्चित झाले त्यानुसार भाषावार प्रांतरचना झाली भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप सारखेच आहे अपवाद जम्मू आणि काश्मीरचा आहे महाराष्ट्राच्या संदर्भात आपण घटक राज्यांमधील शासन संस्थेचे स्वरूप समजून घेऊया माहीत आहे का तुम्हाला भारतात अठ्ठावीस घटक राज्य असली तरी विधानसभांची संख्या एकतीस आहे कारण दिल्ली पुदुच्चेरी आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत राज्य शासनाचे विधिमंडळ आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचे विधिमंडळ कसे आहे हे आपण पाहूया केंद्रीय पातळीवरील संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे केवळ सातच राज्यांतील विधिमंडळ दोन सभागृहांचे आहे त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात महाराष्ट्राचे विधिमंडळ कसे आहे हे आपण आता पाहूया महाराष्ट्रात विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन सभागृहे आहेत त्यातील विधानसभा या सभागृहाची माहिती घेऊ विधानसभा महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून याची सभासद संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी काही जागा राखीव असतात निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले जाते प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात वयाची पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्याचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष व एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्य अध्यक्षांना करावे लागतात अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी उपाध्यक्ष पार पाडतात महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते विधान परिषद महाराष्ट्र विधिमंडळाचे हे दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्ठ्याहत्तर आहे यातील कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा स्थानिक शासन संस्था शिक्षक मतदारसंघ पदवीधर मतदारसंघाकडून निवडले जातात विधान परिषद पूर्णत बरखास्त होत नाही यातील ठराविक सदस्य संख्या दर दोन वर्षांनी नि निवृत्त होते व तेवढ्याच जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात विधान परिषदेचे कामकाज विधानपरिषद सभापतींच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती ही जबाबदारी पार पाडतात महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो राज्यपाल केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असे तोपर्यंतच ते अधिकारावर राहू शकतात राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत उदाहरणार्थ विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतरित होते विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतात मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्यांप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात राज्याचा संपूर्ण राज्या कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार मुख्यमंत्री करतात मुख्यमंत्र्यांची कार्य मुख्यमंत्र्यांची कार्य कोणकोणती आहेत हे आपण पाहूया मंत्रिमंडळाची निर्मिती करणे बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते हे काम आव्हानात्मक असते कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना विविध सामाजिक घटकांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय महिला अल्पसंख्याक इत्यादींना यामध्ये सामावून घ्यावे लागते स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात अशावेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे अवघड काम मुख्यमंत्री पार पाडतात खातेवाटप करणे मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप, वाटप करावे लागते खातेवाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव प्रशासकीय कौशल्ये त्यांची लोकमताची जाण नेतृत्व इत्यादी बाबींचा विचार करावा लागतो खात्यांमध्ये समन्वय राखणे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते खात्या खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाहीत हे पाहावे लागते राज्याचे नेतृत्व प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात आपल्या राज्यातील लोकांचे हित त्यांच्या समस्या व अडेअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणांची निर्मिती मुख्यमंत्र्यांनी करायची असते राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते राज्याच्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर प्रशासनाच्या वतीने उपाययोजनेचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळतो महाराष्ट्र हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे शिक्षण उद्योग सेवाक्षेत्र आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षितता इत्यादींबाबत ते आघाडीवर आहे दहशतवादी कारवाया व काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी दोन मोठी आव्हाने आहेत तर मित्रो याप्रमाणे आपण आज आपल्या राज्याचं कार्यकारी मंडळ कशा पद्धतीने आहे ते कशा पद्धतीने कार्य करते